नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिक्समधला सिक्स्थ लेसन पाहणार आहोत आणि त्यावरील क्वेश्चन्स आणि लेसन आहे तो म्हणजे राज्यघटनेतील विभाग कलम आणि परिशिष्ट्ये तर या लेक्चरमध्ये आपण टोटल हंड्रेड क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि ते टोटल फोर पार्ट्समध्ये पाहणार आहोत तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पाहा तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया तर टॉपिक आहे आजचा राज्यघटनेतील कलम परिशिष्टे आणि विभाग हा महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो ह्या टॉपिकवर खूप वेळा क्वेश्चन्स विचारले जातात आणि रिपीटसुद्धा झालेले आहेत ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत टोटल अराऊंड आपण हंड्रेड क्वेश्चन्स पाहणार आहोत या लेक्चर सिरीजमधला आणि हा सहावा लेसन आहे अगोदर आपण पाच लेसन्स कंप्लीट केलेले आहेत क्वेश्चन्स अँड आन्सरच्या स्वरूपात आणि आज सहावा लेसन आहे तो म्हणजे राज्यघटनेतील कलम परिशिष्ट्य आणि विभाग त्याच्यामध्ये आपण टोटल हंड्रेड क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि ते टोटल फोर पार्टमध्ये ओके म्हणजेच ट्वेंटी फाय ईच ओके ईच पार्ट आपण ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स पाहणार आहोत टोटल हंड्रेड क्वेश्चन्स आहेत सो आपण चार पार्टमध्ये हे सर्व क्वेश्चन्स कम्प्लीट करणार आहोत विथ डिटेल एक्सप्लेनेशन क्लिअर तर आता आपण सुरुवात करू या टॉपिकला तर राज्यघटनेतील कलम परिशिष्टे आणि विभाग तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती विभाग होते तर टोटल बावीस विभाग होते सुरुवातीला त्यानंतर एकोणीसशे छप्पनच्या फिफ्टी सिक्स एकोणीसशे छप्पनच्या सातव्या घटना दुरुस्तीनुसार लक्षात ठेवा एकोणीसशे छप्पनच्या सातव्या घटना दुरुस्तीमुळे सातवा विभाग हा रद्द करण्यात आला परंतु काळाच्या ओघामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये प्रचंड स्वरूपाचे बदल करण्यात आले त्यामुळे सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती विभाग आहेत तर चोवीस विभाग आहेत ओके अगोदर किती होते बावीस होते आणि आता किती आहेत चोवीस विभाग आहेत तर कौन हैत। विशे हैत। हैत। ते कोण कोणते विभाग आहेत त्याच्यामध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत आणि कोणती कलमे समाविष्ट आहेत हे सर्व आपण एंड ऑफ द टॉपिक पाहणार आहोत आजच्या नाही आपण फोर्थ पार्ट जेव्हा कव्हर करू तेव्हा एक लिस्ट आहे ती मी तुम्हाला देणार आहे ओके तर सर्वात सुरुवात करूया आपण फर्स्ट क्वेश्चनपासून तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे मित्रांनो तर राज्यघटनेमधील कोणत्या अंतर्गत सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुला मुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा क्वेश्चन पी एस आय मुख्य दोन हजार अकराच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेलेला आहे ओके तर काय आहे राज्यघटनेमधील कोणत्या कलमांतर्गत तर मित्रांनो ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर वन कलम एकवीस ए कलम एकवीस ए अंतर्गत सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा कलम एकवीस ए त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर टू भारतीय संविधानाच्या भाग चौदा ओके okay, भाग मधील कलम तीनशे नुसार खालीलपैकी कोणाला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे आणि हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य दोन हजार अकराला विचारला गेलेला आहे तर भाग चौदा काय आहे तर तो आहे केंद्र व राज्यांच्या नियंत्रणातील सेवा केंद्र व राज्यांच्या नियंत्रणातील सेवा हा भाग चौदा आहे आणि त्याच्यामध्ये कलम कोणकोणते तर तीनशे आठ तीन ते तीनशे तेवीस या कलमांचा समाविष्ट होतो भाग चौदामध्ये तर तीनशे बारा इकडे विचारलेलं आहे तीनशे बारा नुसार काय होतं हे सुद्धा तुम्हाला आता कळायला असेल अखिल भारतीय सेवा निर्माण होतात तीनशे बारा कलम तर तो हक्क कोणाला आहे तर तो okay, अधिकार आहे संसदेला ओके पंतप्रधानाला नाहीये मित्रांनो हा अधिकार आहे फक्त आणि फक्त संसदेला आहे भाग चौदा कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री काय आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश मध्ये नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याचा उल्लेख केलेला आहे हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य दोन हजार अकराला विचार ला विचारला गेलेला आहे इथे काय विचारलेलं आहे मूलभूत कर्तव्य तर तो कुठे येणार आहे तर तो येणार आहे ऑप्शन नंबर टू एक्कावन्न अ ओके मूलभूत कर्तव्य आणि हा भाग कोणता आहे हे लक्षात ठेवा भाग आहे चार अ भाग आहे चार अ मूलभूत कर्तव्य आणि तो कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे तर तो समाविष्ट आहे एकावन्न एक अ ओके तर लक्षात ठेवा एकावन्न अ तर जी आपली राज्यघटना सुरुवातीची होती तर सुरुवातीच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता नंतर घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानंतर एकावन्न अ हा कलम ॲड करण्यात आला ओके आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे पण लक्षात ठेवा ती घटनादुरुस्ती कोणती आहे तर एकोणीसशे शहात्तरची घटनादुरुस्ती ओके okay, एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्ती होती आणि या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकावन्न अ हे कलम ॲड करण्यात आले आणि ते कशासाठी आहे तर नागरिकाच्या मूलभूत कर्तव्य ओके okay? तर हे लक्षात ठेवा एकोणीसशे शहात्तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती हे बेचाळीसवी आणि चव्वेचाळीसवी या दोन्ही घटनादुरुस्त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्यासुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत म्हणजे जे जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत आणि जे जे इम्पॉर्टंट घटनादुरुस्ती आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत Okay. म्हणजे ज्यावर क्वेश्चन्स विचारले जातात आता आपण क्वेश्चन नंबर फोर पाहूया तर क्वेश्चन होईल विधान विधान असे घटनेच्या कोणत्या आर्टिकल मध्ये सांगितलेले आणि हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य दोन हजार बाराला विचारला आहे सॉरी दोन हजार अकराला ला विचारलेला आहे ओके तर घटक राज्यांचे कायदे मंडळ त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद आता आपण त्याचं कलम पाहूया ओके तर कलम कोणता असेल मित्रांनो तर कलम असेल एकशे अडुसष्ट ओके लक्षात ठेवा एकशे अडुसष्ट कलमानुसार घटक राज्याचा राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद मिळून घटक राज्यांचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कलम वन सिक्स्टी एट एकशे अडुसष्ट कलमात सांगितलेले ओके एकशे अडुसष्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर five आहे भारतीय नागरिकांच्या राष्ट्रीय अधिकाराचा समावेश घटनेच्या विभाग तीन मधील कलम किती fourteen टू अठरा मध्ये केलेला आहे. तर इकडे चार options देत आपल्याला एक ते चा, चा, चा तर समतेचा, स्वातंत्र्याचा, धर्माचा आणि संपत्तीचा. टोटल फोर options दिलेले आहेत. आता इकडे भाग तीन चा उल्लेख झालेला आहे तर भाग तीन मध्ये कशाचा समावेश होतो तर मूलभूत अधिकार मूलभूत हक्कांचा समावेश होतो भाग तीनमध्ये आणि किती थी आर्टिकल्स ठीक आहे भाग तीन मूलभूत अधिकार आणि टोटल आर्टिकल्स किती असं विचारलं तर बारा ते पस्तीस ओके भाग तीनमध्ये मूलभूत अधिकार बारा ते पस्तीस कलमांचामध्ये समावेश होतो आणि आता सध्या आपल्याला कोणती कलमे विचारले तर चौदा ते अठरा आणि चौदा ते अठरा याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर वन ओके हे समतेच्या सर्व हक्कांचा समावेश इकडे होतो चौदा ते अठरा समतेचे ओके तर चौदा कशासाठी आहे तर चौदा आहे कायद्यापुढे समानता आर्टिकल फोर्टीन आहे कायद्यापुढे सर्व समान आहेत कायद्याची समानता ओके कायद्यापुढे समानता नंतर आर्टिकल फिफ्टीन आर्टिकल फिफ्टीन कशासाठी आहे मित्रांनो तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे चौदा आहे कायद्यापुढे समानता पंधरा आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे आर्टिकल सिक्स्टीन आहे सार्वजनिक सेवेमध्ये सर्वांना संधीची समानता आणि आर्टिकल सेवन्टीन आहे कायद्याने अस्पृश्यता नष्ट करणे ह्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आर्टिकल सतरा कशासाठी आहे तर अस्पृश्यता नष्ट करणे आणि आर्टिकल एटीन आहे शासनाच्या परवानगीशिवाय पदवी स्वीकारता येणार नाही ओके पदव्या न स्वीकारणे हे आहे आर्टिकल एटीन अठरा याचा आन्सर काय होता ऑप्शन नंबर वन समतेच्या अधिकाराचा समावेश होतो चौदा ते अठरा भाग तीन मूलभूत अधिकार क्वेश्चन नंबर सिक्स आहे घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे तर कोणती आहे तर तो आहे आर्टिकल तीनशे अडुसष्ट ओके घटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे तर ती आहे आय आर्टिकल तीनशे अडुसष्ट आणि मग भाग कोणता आहे तर भाग आहे तो म्हणजे वीस ओके okay, भाग वीस विषय आहे घटनादुरुस्ती आणि आर्टिकल आहे तीनशे अडुसष्ट फक्त तुम्हाला एकच कलम लक्षात ठेवायचं आहे आणि भाग कोणता लक्षात ठेवायचा आहे तर तो आहे वीस ओके okay, घटनादुरुस्ती तीनशे अडुसष्ट हा असिस्टंट मुख्य दोन हजार अकराला क्वेश्चन आलेला आहे क्वेश्चन नंबर सेवन तर क्वेश्चन नंबर सेवन काय विचारलेला आहे मित्रांनो तर तो आहे घटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या विभागात बेचाळीसव्या घटना घटनादुरुस्तींसारखालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर आता आपण ते बघूया अ विचारलेला आहे विचार कलम एकोणचाळीस अ समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य त्यानंतर ब कलम त्रेचाळीस ए उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग त्यानंतर कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीवन यांचे संरक्षण ओके okay, काय क्वेश्चन विचारले भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या विभागामध्ये बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आलेली आहे तर चौथ्या विभागामध्ये कशाचा समावेश होतो तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ओके चौथा विभाग मार्गदर्शक तत्वे आणि आर्टिकल्स किती तर छत्तीस ते एकावन्न ओके okay. छत्तीस ते एकावन्न कलमांचा समावेश होतो चौथ्या भागामध्ये आणि त्याच्यामध्ये बेचाळीसवी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि कोणती उपकलमे ॲड केली त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व तर कोण कोणती आहेत यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे पी एस आय मुख्य दोन हजार बाराला आणि पुढेसुद्धा विचारू शकतात इम्पॉर्टंट आहे तर कलम एकोणचाळीस अ ॲड केलं आहे समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य एकोणचाळीस अ त्रेचाळीस अ म्हणजेच एक तो म्हणजे उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग त्यानंतर अठ्ठेचाळीस ओ पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीवन यांचे संरक्षण म्हणजे एकोणचाळीस ए त्रेचाळीस ए आणि अठ्ठेचाळीस ए या तीन उपकलमांचा समावेश करण्यात आलेला आहे आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आता माहिती मिळण्याचा अधिकार आता एकोणीस हे कशामध्ये आहे तर एकोणीसचा समावेश होतो मूलभूत अधिकारामध्ये बारा ते पस्तीस कुन बारा ते पस्तीस भाग तीन मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेला एकोणीस तर एकोणीस कशामध्ये येतो तर स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये येतो त्याच्यामध्ये याचा आन्सर काय येणार आहे हा क्वेश्चन एसटी मुख्य दोन हजार चौदाला ला विचारला गेलेला आहे मित्रांनो तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेदा अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार तो आहे एकोणचाळीस एक डीमध्ये ओके आठवा क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर फोर कलम एकोणीस एक डी मध्ये ह्याचा समावेश होतो माहिती मिळवण्याचा अधिकार आता आपण क्वेश्चन नंबर नाईन पाहूया भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी अधिकाऱ्याची म्हणजे समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा सुद्धा असिस्टंट मुख्य दोन हजार पंधराला विचारला गेलेला आहे तर भारतीय संविधानाच्या कलम चव्वेचाळीस आर्टिकल फोर्टी फोर मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे कलम चव्वेचाळीस आणि हे कशामध्ये येतं कवळ कलम चव्वेचाळीस तर तो आहे मार्गदर्शक तत्वे कलम चव्वेचाळीस येतो मार्गदर्शक तत्वामध्ये ओके okay, आणि हा कशासाठी आहे तर समान नागरी कायद्याची तरतूद याच्यामध्ये त्यानंतर क्वेशन नंबर टेन आहे योग्य जोड्या जुळवा राज्यनीतीची निर्देशक तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे भाग कोणता आहे भाग आहे चार मार्गदर्शक तत्वे आर्टिकल छत्तीस ते एक्कावन या आर्टिकलांचा समावेश होतो मार्गदर्शक तत्वांमध्ये ओके okay, त्याच्यामध्ये अगट आणि ब गट दिले आणि हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य दोन हजार पंधराला विचारला गेलेला आहे ओके अ आहे गोहत्या प्रतिबंध ब आहे ग्रामपंचायतीची स्थापना क आहे न्यायपालिकेस कार्यकारी पालिकेपासून वेगळे करणे आणि ड आहे समान नागरी कायदा आणि इकडे आपल्याला आर्टिकल्स दिले तर आत्ताच आपण पाहिले समान नागरी कायदा आर्टिकल फोर्टी फोर म्हणजे डचं काय येणार आहे डचं येणार आहे तीन तीन म्हणजे क ओके तर तुम्हाला इकडे दिसत असेल या दोन ठिकाणी तर हे दोन एलिमिनेट झाले क्लिअर आता आपल्याला या दोघांमध्ये म्हणजे तीन आणि चार मधूनच आन्सर असेल त्यानंतर ग्रामपंचायतीची स्थापना कोणता येईल तर आर्टिकल फोर्टी याचा अन्सर आहे म्हणजे बच ओ येईल तर याचा आन्सर तुम्हाला कळायला असेल ऑप्शन नंबर फोर हे याचं आन्सर आहे म्हणजे गोहत्या प्रतिबंध आर्टिकल फोर्टी एट अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीची स्थापना आर्टिकल फोर्टी तर न्यायपालिकेस कार्यकारी पालिकेपासून वेगळे करणे तो म्हणजे आर्टिकल फिफ्टी तर तुम्हाला दोन जरी याच्यातून येत असेल तर तुमचा हा क्वेश्चन सुटू शकतो ठीक आहे पुन्हा सांगते गोहत्या प्रतिबंध आर्टिकल फोर्टी एट ग्रामपंचायतीची स्थापना खूप वेळा विचारलेला आहे आर्टिकल फोर्टी फो इम्पॉर्टंट आहे त्यानंतर न्यायपालिकेस कार्यकारी पालिकेपासून वेगळे करणे अनुच्छेद फिफ्टी पन्नास आणि समान नागरी कायदा आर्टिकल फोर्टी फोर ऑप्शन नंबर फोर आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया तर क्वेश्चन नंबर इलेव्हन इथे पण आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत असिस्टंट मुख्य दोन हजार पंधराला याचा क्वेश्चन विचारला गेला आहे तर आर्टिकल्स दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास आणि दोनशे त्रेपन्न कौन दिलेले आहे ओके तर कोणकोणते दिलेले आहेत दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास आणि दोनशे त्रेसष्ट तर या आर्टिकलांचा समावेश कोणत्या भागामध्ये होतो तर तो आहे भाग अकरावा मी सगळे भाग सांगणार आहे तुम्हाला तर भाग अकरा तो म्हणजे केंद्र व राज्यांतील संबंध त्याच्यामध्ये कोणकोणते आर्टिकल्स येतात दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट टू फोर्टी फाय टू टू सिक्स्टी थ्री आर्टिकल्सचा समावेश होतो केंद्र व राज्यातील संबंध भाग अकरावा ओके त्याच्यामध्ये आपल्याला तर हे आर्टिकल्स पाहिजेत दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास आणि दोनशे त्रेपन्न ओके तर आपल्याला पाहूयात आपण वन बाय वन तो तो तर आता आपण त्याच्या तरतुदी पाहूया आणि याचा आन्सर काय आहे ते पण पाहूया तर क्वेश्चन नंबर इलेव्हन पहिला ओ काय दिलेला आहे आर्टिकल टू फोर्टी एट तर दोनशे अठ्ठेचाळीस कशासाठी आहे तर तो आहे समवर्ती सूची किंवा राज्यसूची यामध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही बाबी संबंधी नियम करणे ओके म्हणजे ऑप्शन नंबर टू याचा आन्सर येणार आहे दोनशे अठ्ठेचाळीस समवर्ती सूची किंवा राज्यसूची यामध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही बाबी संबंधी नियम करणे आणि हे कोण करते तर हे करते केंद्र सरकार ओके okay. त्यानंतर येतो आर्टिकल टू फोर्टी नाईन दोनशे पन्नास एकोणपन्नास काय येणार तर राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील बाबींसंबंधी विधिनियम करणे इम्पॉर्टंट आहे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील ज्या काही बाबी असतील त्याच्या संबंधी विधिनियम करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो आर्टिकल टू फोर्टी नाईननुसार त्यानंतर दोनशे पन्नास कशासाठी आहे तर तो आहे आणीबाणीची घोषणा जारी असताना राज्यसूचीतील कोणत्याही बाबी संबंधी विधिनियम करणे ऑप्शन नंबर फोर याचा दोनशे पन्नास घोषणा जारी असते तेव्हा राज्य करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास दोनशे एकोणपन्नास लक्षात ठेवा त्यानंतर दोनशे त्रेपन्न दोनशे त्रेपन्न कशासाठी आहे तर आंतरराष्ट्रीय करारासंबंधी विधिनियम करणे ह्याचा अधिकार सुद्धा कोणाला असतो तर केंद्र सरकारला ओके तर हे आर्टिकल्स लक्षात ठेवा दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास आणि दोनशे त्रेपन्न अतिशय इम्पॉर्टंट असे आर्टिकल्स आहेत मित्रांनो हे असिस्टंट मुख्य दोन हजार पंधराला ह्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला गेलेलं आहे ओके तर हे चार आर्टिकल अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा तर याचं आन्सर काय येणार आहे तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर टू ओके याचा आंसर आहे ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर च आता आपण क्वेश्चन नंबर ट्वेल्व पाहूया केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश भागामध्ये आहे तर आता आपण मगाशीच पाहिलेलं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं तर कोणत्या भागामध्ये आहे तर ते आहे अकराव्या भागामध्ये ओके आणि हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य दोन हजार पंधराला विचारला गेलेला आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व चा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू अकराव्या भागामध्ये केंद्र आणि घटक राज्यांचा संबंध या संदर्भातील तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या भागामध्ये आहेत अकराव्या भागामध्ये आणि आर्टिकल्स कोणते तरते आहेत टू फोर्टी फाय टू टू सिक्स्टी थ्री दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट या कलमांचा समावेश होतो भाग अकरामध्ये ओके आता आपण पाहूया क्वेशन नंबर थर्टीन संविधानाच्या डॅश टॅश अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशांच्या सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल आणि हा स्पेशल असिस्टंट मुख्य दोन हजार पंधराला विचारला गेलेला आहे तर तो कोणता आर्टिकल येणार आहे तर तो आहे ऑप्शन नंबर टू एकशे एक्केचाळीस हा आर्टिकल लक्षात ठेवा एकशे एक्केचाळीस आणि याचा कशामध्ये समावेश होतो तर तो होतो भाग पाच पाचव्या भागामध्ये समावेश होतो आणि किती आर्टिकल्स असतात त्याच्यामध्ये टोटल केंद्र सरकार बावन्न ते एकशे एक्कावन्न या आर्टिकलचा समावेश होतो भाग पाच कोणासाठी आहे तर ते आहे केंद्र सरकारसाठी ओके आणि भाग सहा आहे तो आहे राज्य सरकारासाठी बावन्न ते एकशे एक्कावन्न या आर्टिकलचा समावेश होतो कशामध्ये तर भाग पाचमध्ये आणि इकडे आपल्याला एकशे एक्केचाळीस वर कलम विचारलेला आहे तो काय आहे त्या संविधानाच्या एकशे एक्केचाळीस अनुच्छेदनुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा हा भारताच्या भूप्रदेशांच्या सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल एकशे एक्केचाळीस क्लिअर आता आपण क्वेश्चन नंबर फोर्टीन पाहूया योग्य जोड्या लावा राज्य व त्याबाबतचे विशेष तरतुदी हा पी पूर्व दोन हजार पंधराला क्वेश्चन विचारला गेलेला आहे अ गटमध्ये तुम्हाला नागालँड सिक्कीम मिझोरम अरुणाचल प्रदेश या राज्यांची नावं दिसत असतील आणि ब गटामध्ये तुम्हाला आर्टिकल्स दिसत असतील कोणकोणत्या आर्टिकल्स आहेत तीनशे एकाहत्तर एच तीनशे एकाहत्तर जी तीनशे एकाहत्तर एफ आणि तीनशे एकाहत्तर सी तर हा कोणत्या भागामध्ये याचा समावेश होतो तर याचा समावेश होतो एकवीसवा भाग भाग एकवीस ओके आणि कोणकोणते आर्टिकल्स तर तीनशे एकोणसत्तर थ्री सिक्स सिक्स्टी नाइन टू थ्री नाईन्टी टू तीनशे एकोणसत्तर ते तीनशे ब्याण्णव या कलमांचा समावेश होतो भाग एकवीस मध्ये ओके आता आपण या क्वेश्चनचा okay. पाहू तर इकडे तर नागालँड विचारलेलं आहे तर नागालँड चा काय येणार आहे तीनशे एकाहत्तर ए तर इथे चुकून इकडे सी जे लिहिलेलं आहे ना मित्रांनो ते प्रिंटिंग मिस्टेक आहे तिकडे ए येणार आहे तर तीनशे एकाहत्तर ए एक कशासाठी आहे तर तो आहे नागालँडसाठी क्लिअर त्यानंतर सिक्कीम सिक्कीम कशासाठी आहे तर तीनशे एकाहत्तर एफ म्हणजे ऑप्शन नंबर थ्री आणि मिझोराम मिझोराम कशासाठी आहे तर आहे तो तीनशे एकाहत्तर जी येतो तो आर्टिकल मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशचा आर्टिकल येतो तीनशे एकाहत्तर एच ओके आता आपण सर्वच्या सर्व पाहूया तर ह्याच्यानुसार आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर वन फक्त इकडे लक्षात ठेवा तीनशे एकाहत्तर ए आहे सी नाही तर आता आपण पाहूया वन बाय वन तर तीनशे एकाहत्तर पहिला थ्री सेवन्टी वन कशासाठी आहे तर, 371。तर 371 A. तो आहे महाराष्ट्र व गुजरात राज्याबाबत विशेष तरतुदी त्यानंतर थ्री सेवन्टी वन ए तो कशासाठी आहे तर तो आहे नागालँड राज्याबाबत विशेष तरतुदी जे आता आपण पाहिले त्यानंतर थ्री सेवन्टी वन बी बी कशासाठी आहे तर आसाम राज्याबाबत विशेष तरतुदी ए आहे नागालँड बी आहे आसाम त्यानंतर तीनशे एकाहत्तर सी ओके थ्री सेवन्टी वन सी तर ते कशासाठी आहे तर ते आहे मणिपूर राज्याबाबत विशेष तरतुदी त्यानंतर डी तर डी कशासाठी आहे तर ते आहे आंध्र प्रदेश राज्याबाबत विशेष तरतुदी आणि ई जो आहे ना तो पण आंध्र प्रदेशबाबतच आहे पण आंध्र प्रदेशामध्ये केंद्रशासित विद्यापीठ ते आहे ई ओके त्यानंतर थ्री सेवन्टी वन एफ ज्यात आपण पाहिलं ते आहे सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतुदी त्यानंतर जी तो कशासाठी आहे थ्री सेव्हन्टी वन जी आहे मिझोराम राज्याबाबत विशेष तरतुदी त्यानंतर तर थ्री सेव्हन्टी वन एच आहे अरुणाचल प्रदेश राज्याबाबत विशेष तरतुदी ओके okay. नंतर आय कशासाठी आहे तर तो आहे गोवा राज्याबाबत विशेष तरतुदी तर हे सर्व आर्टिकल्स लक्षात ठेवा ह्यावर कधी क्वेश्चन विचारा तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे हार्डली टू मिनिट्स लागतील तुम्हाला हे लक्षात ठेवायला आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन तर क्वेश्चन नंबर फिफ्टीन काय विचारलेलं आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामधील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अभिराजित अधिराजित होतात आणि हा पी एस आय मुख्य दोन हजार पंधरा ला क्वेश्चन विचारला गेलेला आहे त्याच्यामध्ये फोर दिलेत ऑप्शन्स आपल्याला आर्टिकल सेवन्टी थ्री आर्टिकल सेव्हन्टी फोर आर्टिकल सेव्हन्टी सिक्स आणि आर्टिकल सेवन्टी एट तर क्वेश्चन नंबर फिफ्टीनचा आन्सर काय ना आहे तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर म्हणजे केवळ ब आणि ड ओके ब आणि ड तर बी कोणता आहे तर तो आहे आर्टिकल सेवन्टी फोर आणि डी कोणता तर तो आहे आर्टिकल सेवन्टी एट आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे कशामध्ये येणार कोणत्या भागामध्ये येणार तर तो केंद्र शासन ओके केंद्र सरकार एक तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन आहे तर आता आपल्याला केंद्र सरकार आहे तर तो, हो तो भाग पाचमध्ये येतो ओके भाग पाचमध्ये केंद्र सरकार येते आणि त्याच्यामध्ये किती टोटल आर्टिकलचा समावेश होतो तर तो होतो बावन्न ते एकशे एक्कावन्न भाग पाच आता आपण पाहूया क्वेश कोणता आर्टिकल आर्टिकल सेवन्टी फोर आणि आर्टिकल सेवन्टी एट तर हे दोन्ही कशासाठी आहेत तर हे दोन्ही आहेत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामधील संबंध तर आर्टिकल सेवन्टी फोर आहे राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ तो आहे आर्टिकल सेवन्टी फोर ओके आणि आर्टिकल सेवन्टी एट काय आहे तर राष्ट्रपतीस माहिती पुरवण्याबाबत पंतप्रधानांचे कर्तव्य सेवन्टी एट ह्याच्यामध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध दर्शविला जातो ओके आता आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टीन पाहूया तर तो आहे योग्य जोड्या जुळवा निवडणुकांसंबंधी राज्यघटनेतील तरतुदीबाबत त्याच्यामध्ये तुम्हाला एका साईडला कलम दिले आहेत आणि एका साईडला तरतुदी दिलेल्या आहेत असिस्टंट पूर्व दोन हजार पंधराला क्वेश्चन विचारला गेलेला आहे तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस आणि तीनशे तीन एकोणतीस तर आता आपण वन बाय वन पाहूया तर याचा आन्सर काय येणार आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया तर क्वेश्चन नंबर सिक्स्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर वन म्हणजे तीनशे पंचवीस कशासाठी आहे धर्म जात वंश लिंग यापैकी कोणत्याही आधारे व्यक्तीला मतदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही तीनशे सव्वीस आहे प्रौढ मताधिकाराद्वारे निवडणुका तीनशे सत्तावीस आहे मतदार यादी तयार करणे आणि तीनशे एकोणतीस आहे मतदारसंघाचे परिसीमन ओके पुन्हा एकदा सांगते मित्रांनो मी लक्ष देऊन ऐका आर्टिकल थ्री ट्वेंटी फाय कशासाठी आहे तर तो आहे धर्म जात वंश वा लिंग यापैकी कोणत्याही आधारे व्यक्तीला मतदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही त्यानंतर तीनशे सव्वीस कशासाठी आहे तर तो आहे प्रौढ मताधिकाराद्वारे निवडणुका तीनशे सत्तावीस आहे मतदार यादी तयार करणे आणि तीनशे एकोणतीस आहे मतदारसंघाची परिसर आणि हा भाग कोणता आहे तर भाग आहे पंधरावा भाग पंधरा भारतातील निवडणुका आणि आर्टिकल तीनशे चोवीस ती तीनशे एकोणतीसमध्ये याचा समावेश होतो तर तीनशे पंचवीस आपण पाहिले नाही तर तीनशे चोवीस कशासाठी आहे केंद्रीय निवडणूक आयोग ओके मुक्त आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेणे तीनशे पंचवीस पाहिले आपण धर्म वंश जात या कारणावर मतदार यादीत समाविष्ट होणार होण्यास अपात्र असणार नाही एकच मतदार यादी असेल तीनशे सव्वीस काय तर प्रौढ मताधिकार तीनशे सत्तावीस काय तर विधिमंडळाच्या निवडणुकाबाबत संसदेला अधिकार म्हणजेच मतदार यादी तयार करणे आणि तीनशे एकोणतीस आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये काय दिलेलं आहे तर निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेपास बंदी म्हणजेच मतदारसंघांचे परिसीमन हे आहे तीनशे एकोणतीस ओके तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर वन आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन काय दिलेलं आहे तर आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमिनी हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारलेले आहेत कलम छत्तीस कलम शेहेचाळीस कलम एकोणचाळीस आणि ऑप्शन नंबर फोर तो आहे यापैकी नाही तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर टू आर्टिकल फोर्टी सिक्स भारतीय राज्यघटनेच्या कलम नुसार राज्य सरकारांनी वन्न जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले आर्टिकल फोर्टी सिक्स ओके आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर एटीन खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे क्वेश्चन नंबर एटीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर टू तो म्हणजे दोनशे त्रेचाळीस आय पी एस आय डिपार्टमेंट दोन हजार पा बाराला हा क्वेश्चन विचारलेला आहे टू फोर्टी थ्री आय याचं आन्सर आहे आता आता आपण बाकी पण पाहूया म्हणजे टू फोर्टी थ्री के काय येणार आहे टू फोर्टी थ्री ओ काय आहे टू फोर्टी थ्री ई काय आहे ओके आय तर आता आपण पाहिला राज्य वित्त आयोग आता आपण वन बाय वन सगळे पाहूया आणि हे कोणत्या भागामध्ये समावेश होतो तर हे पण बघूया आपण तर याचा आन्सर आहे भाग नऊ ओके भाग नऊ मध्येचा समावेश होतो दोनशे त्रेचाळीस कलम ए टू ओ हे आहे स्थानिक संस्थांसंबंधी आणि पी टू झेड जी आहे नागरी स्थानिक संस्थांसंबंधी ओके टू फोर्टी थ्री ओके जर ए टू ओ विचारला तर तो आहे स्थानिक संस्थांसंबंधी तर ता आता आपण त्याच्याबद्दलच डिस्कस करतोय भाग नऊ पंचायती क्लिअर आता आपण के बघितलाय तर के कशासाठी आहे तर तो आहे पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट आय बघितला तो आहे राज्य वित्त आयोग त्यानंतर ओ ओ कशासाठी आहे तर निवडणूक विषयामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास बंदी आणि ई कशासाठी आहे तर तो आहे पंचायत राजचा कालावधी ए आहे ग्रामसभा दोनशे त्रेचाळीस ए दोनशे त्रेचाळीस बी आहे त्रिस्तरीय पंचायत राज संस्था हे सगळ्याच्या सगळे आपण पाहणार आहोत ओके तर आता सध्या याचा आन्सर आहे दोनशे त्रेचाळीस आहे आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन तर क्वेश्चन नंबर नाईन्टीन आहे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समतेच्या अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे तर याचा आन्सर काय येणार आहे तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर वन कलम चौदा ते अठरा जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत भाग कोणता आहे तर मूलभूत अधिकार भाग तीनमध्ये मध्ये याचा समावेश होतो ओके कलम किती तर बारा ते पस्तीस क्लिअर आणि त्यातील चौदा ते अठरा आहेत कशासाठी तर समतेच्या अधिकाराची तरतूद आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये केंद्रीय वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे मग अशी आपण जो पाहिला दोनशे त्रेचाळीस आहे तो राज्य वित्त आयोगाची स्थापना होती आता आपल्याला क्वेश्चन नंबर ट्वेंटी कशासाठी विचारलेला आहे तर तो आहे केंद्रीय वित्त आयोग तर त्याचा अन्सर आहे ऑप्शन नंबर फोर कलम दोनशे ऐंशी आणि हा पी एस आय डिपार्टमेंट दोन हजार वित्त आयोग आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन पुन्हा आपल्याला विचारलेला आहे जोड्या जुळवा एका साइडला आर्टिकल दिले आहेत आणि एका साईडला संबंधित विषय दिलेले आहेत ओके तर काय दिले कलम पंधरा दोन कलम पंधरा तीन कलम पंधरा चार आणि कलम पंधरा पाच तर याचा आन्सर घेणार आहे तर कलम पंधरा दोन तो आहे सेकंड एस सी व एस टीसाठी कलम पंधरा तीन तो आहे स्त्रिया व मुलांसाठी तरतूद कलम पंधरा चार तो आहे साठी तरतूद आणि कलम पंधरा पाच तो आहे सार्वजनिक जागेचा वापर म्हणजे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर फोर ओके तर आता काय पुन्हा एकदा मी वाचून सांगते कलम पंधरा दोन तो आहे एस सी फ एस टी यांची तरतूद केलेली आहे शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्राईब्स त्यानंतर कलम पंधरा तीन ती कशासाठी आहे तर कलम पंधरा तीन तो केलेला आहे ऑप्शन नंबर थ्री स्त्रिया व मुलांसाठी तरतूद ओके तर जरा कन्फ्युजिंग झालेलं आहे मिनिट मी नीट करते ओके एस सी व एस टी पंधरा तीन तो कशासाठी आहे स्त्रिया व मुलांसाठी पंधरा चार तो कशासाठी आहे तर तो सीसाठी तरतूद आहे आणि पंधरा पाच हा आहे सार्वजनिक जागेचा वापर तर मित्रांनो कलम पंधरा कशासाठी आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि ह्याचा समावेश कशामध्ये होतो तर याचा समावेश होतो समतेच्या अधिकारामध्ये ओके आर्टिकल फोर्टीन टू आर्टिकल एटीन आणि त्याच्यामधील पंधरा आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे ओके आणि ही कोणाकोणाचा भेदभाव कशा आर्टिकलनुसार न करणे हे आपल्याला इकडे सांगितलेलं आहे तर याचा आन्सर किती मी तुम्हाला सांगितलं तर याचं सांगितलेलं आहे ऑप्शन नंबर फोर टू थ्री फोर अँड वन आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू हा सुद्धा योग्य जोडा जुळवा जोड़ विचारलेला आहे आर्टिकल्स दिले आहेत आणि त्याच्यामध्ये समाविष्ट विषय पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ओके तर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आता आपण पाहूया कोणकोणता विषय यांच्यामध्ये समाविष्ट आहेत धार्मिक शिक्षण हिंदू धार्मिक संस्था धार्मिक व्यवस्थापन आणि धार्मिक कर दिलेले आहेत तर क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू चा आन्सर किती आहे तर कलम पंचवीस ए हा कशासाठी आहे तर तो आहे एक धार्मिक शिक्षण कलम सव्वीस एक तो आहे धार्मिक कर कलम सत्तावीस आहे धार्मिक व्यवस्थापन आणि कलम अठ्ठावीस आहे हिंदू धार्मिक संस्था खुल्या करणे म्हणजे ऑप्शन नंबर थ्री याचा आन्सर आहे पुन्हा एकदा सांगते आर्टिकल ट्वेंटी फाय ए धार्मिक शिक्षण आर्टिकल ट्वेंटी सिक्स वन त्याचा आहे धार्मिक कर कलम सत्तावीस धार्मिक व्यवस्थापन आणि कलम अठ्ठावीस हिंदू धार्मिक संस्था ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर ट्वेंटी टूचं आन्सर त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री आहे इथे पण योग्य जोड्या जोडवायच्या आहेत जोड़ एका साइडला कलम आणि दुसऱ्या साईडला विषय दिलेले आहेत ओके तर कलम सोळा दोन कलम एकोणतीस दोन कलम तीस एक आणि कलम एकतीस एक तर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर वन आता आपण पाहूया वन बाय वन तर वन काय दिलेलं आहे कलम सोळा दोन हे कशासाठी मित्रांनो तर कलम सोला दोन आहे सार्वजनिक सेवांमधील संधी ओके सार्वजनिक सेवांमधील संधी कलम सिक्स्टीन टू कलम ट्वेंटी नाईन टू ते आहे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशास अपात्र ठरवू नये कलम थर्टी वन आहे संस्था स्थापन करण्याचा अधिकार आणि कलम थर्टी वन वन आहे तो नम्बर ट्वेशन नम्बर ट्वेशन नम्बर ट्वेशन आहे संपत्तीच्या संदर्भात ऑप्शन नंबर तर क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर आहे योग्य जोड्या जुळवा इकडे तुम्हाला सर्व आर्टिकल्स दिलेले आहेत आणि इकडे तरतुदी पण मित्रांनो ह्याच्यातल्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या सर्व रॉंग आहेत प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा ते रॉंगच क्वेश्चन प्रिंट केलेलं आहे तर मी तुम्हाला हे सेपरेट सांगते ओके म्हणजे आर्टिकल टू फोर्टी नाईन कशासाठी आहे तर आर्टिकल टू फोर्टी नाईन आहे तो म्हणजे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील बाबींसंबंधी कायदा करण्याचा संसदेला अधिकार ओके संसद राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील बाबींवर कायदा करू शकते तो आहे आर्टिकल टू फोर्टी नाईन आर्टिकल टू फिफ्टी आहे आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत कायदा करण्याचा संसदेला अधिकार प्राप्त होतो ओके टू फिफ्टी कशासाठी आहे जेव्हा आणीबाणी लागू असते ना तेव्हा राज्यसूचीतील कोणत्याही ते विषयाबाबत कायदा करण्याचा संसदेला अधिकार असतो आणि टू फोर्टी नाईन काय आहे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील बाबींसंबंधी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार म्हणजे हे दोन्ही कशाचे आहेत तर हे दोन्ही आहेत संसदेचे अधिकार कशावर तर राज्यसूचीतील बाबींवर कायदे करण्याचे आर्टिकल टू फिफ्टी टू काय आहे दोन किंवा अधिक राज्यकर्ता त्यांच्या संमतीने कायदा करण्याचा संसदेचा अधिकार आहे दोनशे बावन्न ओके आणि दोनशे त्रेचाळीस काय आहे तर तो आहे स्थानिक संस्थांसंबंधी ओके दोनशे त्रेचाळीस ए टू ओ ठीक आहे त्याच्यामध्ये पण दोन येतात टू फोर्टी थ्री ए टू ओ जर असेल तर तो आहे कशासाठी तर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक संस्था संबंधित आणि दोनशे त्रेचाळीस किती तर पी टू झेड जी जो आहे तो आहे नागरी स्थानिक संबंधी ओके म्हणजे नगरपालिका न महानगरपालिका ह्या सर्वांसाठी दोनशे त्रेचाळीस पी टू झेड जी आणि ए टू ओ आहे स्थानिक संस्थांसंबंधी ओके तर हे लक्षात ठेवा तर तुम्हाला हे चारही आर्टिकल कळाले असतील हा तुम्ही तरतुदी बघू नका हा थोडा मिस्टेक आहे त्याच्यामध्ये ठीक आहे त्यात आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय पाहूया या लेक्चरमधला शेवटचा क्वेश्चन तो आहे राज्यघटनेतील कलम तीनशे बारा कशा संबंधित आहे तर राज्यघटनेतील कलम तीनशे बारा कशा संबंधित आहे तर तो आहे ऑप्शन नंबर फोर अखिल भारतीय सेवा ओके अखिल भारतीय सेवा या संबंधित राज्यघटनेतील कलम आर्टिकल म्हणजे तीनशे बारा आहे आणि भाग कोणता येतो तर भाग आहे चौदावा भाग आहे चौदावा त्याच्यामध्ये काय काय आहे तर संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा घटनात्मक तरतुदी आणि आर्टिकल किती तर तीनशे आठ ते तीनशे तेवीस इतक्या आर्टिकलचा समावेश होतो भाग चौदामध्ये संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली नी, असलेल्या सेवा घटनात्मक तरतुदी आणि तीनशे बारा कशासाठी आहे तर तो आहे अखिल भारतीय सेवा क्लिअर तर मित्रांनो हे आपले ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन आजच्या लेक्चरमधले पूर्ण झालेले आहेत पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचे ट्वेंटी फाय क्वेश्चन्स पाहणार आहोत तर काही डाऊट असेल हो तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर लेक्चर आवडला असेल तरही मला कमेंट करून नक्की कळवा तर चला आपण आजचा लेक्चर इकडे संपवूया तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू